फ्रेंड्स मुलांनो, तुम्ही सर्वजण बाजारामध्ये जाता। बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय काय खरेदी करता? तर खाऊ खरेदी करता, तुम्हाला लागणारे कपडे, वेगवेगळ्या वस्तू खरेदी करता। त्याचबरोबर तुमचं जे स्कूलचं साहित्य असतं, नोटबुक्स असू देत, बुक्स असू देत, पेन्सिल, इरेजर, या सर्व गोष्टी तुम्ही खरेदी करत असता। मग तुम्ही ह्या वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्ही ज्या दुकानदाराकडून किंवा शॉपकीपरकडून खरेदी करता, तेव्हा त्यांना तुम्ही काय देता? तर कॉइन्स किंवा नोट्स देता। तर आज आपण नोट्स आणि कॉइन्स शिकायच्या आहे। तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला काही नोट्स आणि कॉइन्स दिलेले आहेत, त्याचबरोबर एक चित्र सुद्धा दिलेलं आहे, एका दुकानाचं चित्र दिलेलं आहे। त्या दुकानानंतर दुकानामध्ये गेल्यानंतर मुलांनी वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या आणि त्या खरेदी केल्यानंतर त्यांना किती रुपीज द्यावे लागणार आहे हे आज आपण शिकायचं आहे। आता इथे मी काही कॉइन्स आणि नोट्स ड्रॉ केलेल्या आहेत। पहा, इथे मी कोणते कोणते कॉइन्स ड्रॉ केलेले आहेत? रुपीज 5 आणि रुपीज 10 चे कॉइन्स मी ड्रॉ केलेले आहेत। त्यानंतर मी 20 रुपीजची नोट्स ड्रॉ केलेली आहे। म्हणजेच काय, तर आपण अशा वेगवेगळे कॉइन्स आणि नोट्स वापरत असतो। आता आपण जे कॉइन्स आणि नोट यूज करतो ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। आता इथे फर्स्टला जो कॉइन दिसतोय तो कोणता कॉइन आहे? तर 1 रुपीजचा आहे। त्यानंतरचा आहे तो कोणता आहे? 2 रुपीज। आता पहा, यानंतर 5 रुपीजचा आहे आणि 10 रुपीजचा आहे। असे कॉइन तुम्ही काय करता? तर हे यूज करता। आता मी तुम्हाला नोट दाखवते। पहा, ही नोट किती रुपयाची आहे? तर 10 रुपीजची आहे। यानंतर आहे पहा 20 रुपीज। यानंतर ही नोट आहे 50 रुपीजची आहे। पहा, ही नवीन नोट दिसते पहा 100 रुपीजची। यानंतर ही नोट आहे 200 रुपीज आणि यानंतर आहे 500 रुपीजची नोट। मुलांनो, इथे या शॉपचे चित्र दिलेले आहे। या शॉपमध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत। या वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला इथे एक बॉक्स दिलेला आहे। त्या बॉक्समध्ये झालेल्या वस्तूंची अमाऊंट म्हणजे एकूण किती रुपीज होतात ते आपल्याला तिथे त्या बॉक्समध्ये टाकायचे आहे। आता या वेगवेगळ्या मुलांनी वस्तू खरेदी केलेल्या आहेत पहा, आणि त्याची किती अमाऊंट झालेली आहे ते आपल्याला या बॉक्समध्ये काय करायचं आहे? तर लिहायचं आहे। पण आपण सुरुवातीला शॉपमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते पाहूया। इथे आहे बॉल, बॉलची अमाऊंट आहे ₹20। त्यानंतर आहे टॉप, टॉप म्हणजे बोरा, बोऱ्याची किंमत आहे ₹10। त्यानंतर टेडी बिअर आहे पहा, टेडी बिअरची अमाऊंट आहे ₹80। त्यानंतर आहे पेन्सिल, पेन्सिलची अमाऊंट आहे ₹7। त्यानंतर आहे बुक्स, बुक्सची अमाऊंट आहे ₹20। त्यानंतर इथे बनाना दिलेले आहे पहा, आता बनानाची किंमत कशी आहे? तर 1 डझनची ₹36, म्हणजेच 1 बनानाची किंमत ₹3। त्यानंतर इथे कार आहे, कारची अमाऊंट आहे ₹60। त्यानंतर डॉल आहे पहा, डॉलची किंमत आहे ₹60। त्यानंतर इरेजर आहे, इरेजरची अमाऊंट आहे ₹6। त्यानंतर चॉकलेट आहे, चॉकलेटची किंमत आहे ₹1। त्यानंतर इथे कंपास बॉक्स दिलेला आहे पहा, कंपास बॉक्सची किंमत आहे ₹10। आणि मिल्क आहे, मिल्कची किंमत कशी आहे? तर 1 ग्लास ₹50। अशा शॉपमध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत। आता कोणी काय काय खरेदी केले व त्याची अमाऊंट किती होती ते आता आपण पाहूया। पहा, जॉन शॉपमध्ये गेलेला आहे। जॉन बॉट अ बॉल अँड अ कार। जॉनने काय काय खरेदी केलं? तर बॉल आणि कार खरेदी केली। ही पुट दॅट शूट इज इन द बॉक्स। त्याने बॉल आणि कार खरेदी केली आहे। मग तो त्या बॉक्समध्ये म्हणजे शॉपमध्ये असणाऱ्या बॉक्समध्ये किती रुपीज टाकणार? पहा, बॉलची किंमत किती आहे? तर ₹25। बॉलची किंमत आहे ₹25 आणि कारची किंमत आहे ₹60।
जी किंमत आहे ₹60। आता आपण सुरुवातीला ऍडिशन करायची, म्हणजे या दोन्हीची किंमत किती होती ते पाहूया। 5 + 0 = 5 आणि 2 + 6 = 8। एकूण रुपीज किती होणार आहे? 85 रुपीज होणार आहे। किती रुपीज होणार आहे? 85। मग जॉन त्या बॉक्स मध्ये 85 रुपीज टाकणार आहे। त्यानंतर पहा, सोनी दुकानामध्ये गेली आहे। सोनी बॉट अ डॉल अँड अ टॉप। सोनीने काय खरेदी केलेलं आहे? तर डॉल आणि टॉप खरेदी केलाय। शी पुट दॅट शूज इन द बॉक्स। त्यासाठी किती रुपी त्या बॉक्स मध्ये टाकणार पाहूया। डॉलची किंमत आहे ₹60। तिने 1 डॉल खरेदी केली आहे, त्याची किंमत आहे ₹60। आणि टॉपची किंमत किती आहे पहा, किती आहे टॉप? टॉपची किंमत आहे 10। आता 60 + 10 = 70 होतात, म्हणजे सोनी त्या बॉक्स मध्ये ₹70 टाकणार आहे। त्यानंतर देवांश, देवांश बॉट टू बनानास अँड अ ग्लास ऑफ मिल्क। देवांश, देवांशी काय खरेदी केले? तर टू बनानास खरेदी केले। आता आपण सुरुवातीला बनानाची किंमत पाहूया। 1 बनानाची किंमत 3 आहे, म्हणजे त्यांनी 2 खरेदी केले। मग 3 × 2 = 6 होणार आहे, ₹6 होणार आहे। अँड अ ग्लास ऑफ मिल्क। आता एका ग्लासची मिल्कची किंमत किती आहे? तर ₹15। किती आहे? 15 आहे। मग आपण इथे 15 + 6 करायचे आहे। 15 + 6 किती होतात? तर ₹21 होतात। देवांशचा बॉक्स मध्ये ₹21 देणार आहे किंवा टाकणार आहे। परी बॉट 1 नोटबुक अँड 2 पेन्सिल्स। परीने काय खरेदी केलेलं आहे? तर 1 नोटबुक खरेदी केली आणि 2 पेन्सिल्स खरेदी केले। शी पुट दॅट ₹10 इन द बॉक्स। आता तिचे किती रुपीज होतात ते आपण पाहूया। नोटबुक किती रुपयाला आहे पहा, नोटबुक आहे ₹20। 1 नोटबुकची किंमत आहे 20 आणि पेन्सिलची किती आहे पहा, 1 पेन्सिलची किंमत 7 आहे। 7 + 7 = 14 रुपीज।